नमस्कार योगा गोवा डोनेट सुयश गावडेकर सविस्तर खबराती हेडलाइन्स. वास्को जयराम नगरात मोटारीच्या धपक्यान बायल आत्ताक सोपली. धपको देऊन मोटारीन 50 मीटर ओढीत वेली. चिड्डून फुजो. लोकांनी नंबर नोट केल्ल्यान सापडलो. सिकेरी कांदोळे वाठारात कॅप्टन ऑफ पोर्ट्साची कारवाय. ऑपरेटर लायसन नाशिल्ल्यो. तांकी परस चड प्रवाशी भरिल्ल्यो. 5 बोटी जप्त. विधानसभेत इशू उपरांत सरकारात जाग. साखळे वाठारांत बेबदड बापायन 15 वर्सांचे चलयेचेर हात घालपाचो प्रकार. पोलिसांनी बापायक उखल्लो. चिल्ड्रन्स एक्ट पॉक्सो केस 7 दिसांचो रिमांड. मडगाव SGPDA रिटेल मार्केटातल्या सुपर मार्केटात उजो. फायर ब्रिगेडीच्या 2 गाड्यांनी उजो हाडला. आटापा शॉर्ट सर्किटान लागलो. नुकसानीचो नेमको आकडो स्पष्ट ना. दोन हजार 2019 चिमला जमीन बळकावपाचे केशीतल्यान सांताक्रूजचो आमदार रुदोल्फ सुटलो. क्राईम ब्रांचीन घाल्लो फसवणुकीचो FIR. हायकोर्टान मारलो भायर. गोयच्या सायबर क्राईम पोलिसेत 49 ऑनलाईन फ्रॉड केशी. 17 सुटल्यो. 27 जणांक धरले. 5-1 कोटीची तोपी. धरिल्ल्याच्या अकाउंटातल्यान 20 लाख रिकवर. फटयल्ल्यांक दमडी ना. पेडणे RTO कडेन आता मेरेन टॅक्सी रजिस्ट्रेशनाक फक्त 72 अर्ज. अर्ज दिवंक शेनवारा सांजे मेरेन प्राज. मोपा एअरपोर्टार टॅक्सी काउंटर अजून नोटिफाय केल्लो ना. केंद्राच्या रोजगार मेळ्याच्या 3ऱ्या आवृत्तीत गोयच्या 25 उमेदवारांक अपॉइंटमेंट. प्रधानमंत्र्यान देशभर वाटली 71,000 मायज लेटरां. श्रीपाद भाऊ म्हणटा रोजगार मेळा जॉबाची हमी. गोयच्या कुणबी आणि कर्नाटकाचे एकच. कारवार जोयडाच्या कुणबी मागता अनुसूचित जमातीचा दर्जो. कारवार जोयडाच्या कुणब्याची निवेदन घेऊन जोयडा कारवार 100 किलोमीटर पदयात्रा. वास्को जयराम नगरात मोटारीन एकलेक मारली. शांतीनगरातली रझिया मुजावर आगताक गेली. मोटारीन धपको देऊन तिका 50 मीटर ओढीत वेली. चिड्डून फुजो. लोकांनी गाडयेचो नंबर नोट केल्ल्यान सड्यावेलो 24 वर्सांचो अमर हरमलकार सापडलो. थळावे सांगता ते प्रमाण ते मोटारीन एके मोटारसायकलीक आदी मोखिल्ली. 2 मोटारसायकली पाठलाग करताल्यो. त्या बोवाळांत बायलेक मोखली. वास्को जयराम नगरात हिट अँड रन केस. स्पीडीर आशिल्ले मोटारीन एके बायलेक मारली. रस्तो क्रॉस करपी शांतीनगरातले 68 वर्सांचे रजिया मुजावर म्हणटा ते बायलेक धपको. 50 मीटर ओढीत वेली. चिड्डोन थंयच्यान फुज्ज्यो. ती मोटार कोणाची तरी मोटारसायकलीक लागिल्ली म्हूण 2 मोटारसायकली खंय ते मोटारीच्या फाटल्यान लागिल्ल्यो. त्या बोवाळांत एक्सिडेंट. पळोवपी थळावे सांगतात ती गाडी आयली सड्या वयल्यान ब्रिजा वयल्यान. थंय ती दोग जाणां रोवपाची मोटारसायकली करा. ते म्हाका दिसता तेच्या फाटल्यान लागले. एकट्या कोणाक थंय लायली तेणे. ते फाटल्यान लागले आनी हो म्हाका दिसता पिवन टायट आहा. आनी हेजी स्पीड आसली 80-90 क्रेटा गाडी ग्रे कलर. ते पावला आनी हांव पळय सकयल आशिल्लो रस्त्याचे सकयल. व्हडलो नवाज जालो. आमचो टायर फुटलो. वयर पळोवन येत जाल्यार तो तिका घसटीत हाडलो ना. आमी बॉब मारता थंय आहा. इतल्यान गाडयो येयलो फाटल्यान आनी हो तेजे वयर गाडी चढवून गेलो. मोटारीन रजियाक धपको देऊन 50 मीटर ओढीत वेली. लोकांनी नंबर नोट केलो पूण अर्धवट. रजिया बेगम म्हणून मजावर ती डिसीज पर्सन पेडेस्ट्रियन. ती एक गाडी रॅश नॅगलेजंट ड्रायव्ह करून झाली. ती तिका डॅश दिली आणि तिका बरें ऑलमोस्ट तिका 50 मिटर सुमार तिका हाडला. हे करून ओके 40-50 मिटर तिका हे आहा मार्क्स असो. तिका हाडला आनी हे केला डॅश दिला. तिका पयला पळया पण तिचे मदले लेटर मिसींग आसा. दोन नंबर आसा. क्रेटा गाडी म्हणटा
आणि तो मणीस तो हंगा खो तो खबर कोण तो मेले ती बायल ती बायल ती हंगा शांत राहतो ती कार वाले को नहीं एकदम निकल गया वो आगे उड़ा के चला गया वहां से घसीटते हुए आए और उसके बाद मुझे पता नहीं। हिट अँड रन केस रजिस्टर करून पोलिसांनी तपास सुरू केला। लोकांनी नोट केला मोटारीचा अर्धवट नंबर आणि गाडी क्रेटा म्हणतात तितली माहिती पोलिसांमध्ये पावली। ते माहितीच्या आधाराचेर वास्को पोलिसांनी सड्यावेल्या अमर हरमलकर म्हणतात त्या 24 वर्षांच्या तरुणाक मोटारी सहित उखललो। वी वर मॅनेज टू नेप द अक्यूज एट जयरामनगर दाबोली। सो द अक्यूज नेम इज अमर हरमलकर इज अबाउट 24 इयर्स रेसिडेंस ऑफ सडा वास्को। So presently we have registered the crime under section 279-304A and section 3 and 4 of MVA and formalities of the accused of being done. हे गाडीक आधी ओव्हर स्पीडिंग खातीर चलन दिले म्हणून पोलीस सांगता। हे गाडीक सुद्धा पहिली आम्ही जस्ट लास्ट महिन्यात आम्ही त्यांना ओव्हर स्पीडिंगचे चलन दिले असं या गाडीक आणि अनेक दोन चलन दिले असं पहिले सेम गाडीक आम्ही पहिले दिले असं आणि ओव्हर स्पीडिंगचे दिले असं। प्रुडंटा खातीर विक्रम नायक। पर्यटन सीजन तेजींत आसतना पोर्ट्स कॅप्टनाची सिकेरी कांदोळे वाठारांत कारवाय। विधानसभेत बोवाळ जाले उपरांत सरकाराक जात। शुक्रारा सकाळ फुडें कॅप्टन ऑफ पोर्ट्साच्या टिमीन धाड घालून 5 बोटी जप्त केल्यो। ओव्हरलोडेड प्रवासी बोटी चलयतल्या कडेन सारखें लायसन ना। अनधिकृत वॉटर स्पोर्ट्सवाल्यांचो विधानसभेत इश्यू आयिल्लो। नमस्कार, आम्ही सध्या असा कांदोली भांगासर आणि तसेच आमकां आज सकाळी फोन येले की कॅप्टन ऑफ पोर्ट्स मरीन इन्स्पेक्टर यांच्यानी येऊन हांगासर रेड मारली आणि तसेच त्यांच्यांनी 5 बोटींचे रेड मारून त्यो ताब्यात घेतले असा। आणि तसेच आमकां त्यांच्या माहिती कडल्यान फोन येले की ज्यो बोटी त्यांच्यांनी ताब्यात घेतल्या त्यो ओव्हर पॅसेंजरा खातीर थोड्यो असा आणि तसेच त्यांचे कडे जे पायलट्स आहात त्यांचे कडे प्रॉपर लायसन्सूय नसले त्याका लागून त्यांच्यानी आज ही सकाळी पुढे येऊन रेड मारलेली असा। स्टुडंटा खातीर कांदोलीमच्या नवसरात सलगावकर। साखळे वाठारात बेबदड बापायन आपले 15 वर्षांच्या चलयेचेर लैंगिक अत्याचार केल्लाचो प्रकार उक्ताडार। मेळ्ळे ते माहिती प्रमाण बापूय खंय टायट जावन सदांच आवयक पिट्टालो। आवयन घर सोडिल्ले, चली हायस्कुलाक लागून बापाय बरोबर रावताली। बुधवारा राती बापायन सोऱ्याच्या नेटार चलयेचेर हात घालो। बापायचेर चिल्ड्रन्स एक्टाची आणि पॉक्सो केस केल्या। 7 दिसांचो रिमांड। ज्याचेर पातयेवन आयुष्य काडपाचे त्या बापायनूच धुवेचो घात केला। गोंयांतूय अश्यो केशी अदी मदी घडटात, चडश्यो मायग्रंटांच्यो। मात हे खेप साखळे वाठारात घडला तो प्रकार वेगळो। बापायन आपल्या चलयेचेर हात घालो, लैंगिक अत्याचाराची केस, फामील थंयचीच। बापूय पियोन आवयक पिट्टा म्हूण आवयन घरन सोडिल्ले। 15 वर्सांचे चली हायस्कुलाक लागून थंयच बापाय बरोबर रावताले। बुधवारा राती सोऱ्याच्या गुहेत न्हिदिल्ले चलयेचेर बापायन हात घालो। जाग येतनाच चलयेन स्वताक सालवार करून कशी तरी रात दुखल्ली। सकाळी हायस्कुलांत चलयेची मनस्थिती सारखी ना तें पळोवन टिचरीन ताचे कडच्यान कितें जालें तें जाणून घेतलें आनी आवयक आपयली। आवय आनी टिचरीन दिवचल पुलीस स्टेशन गाठून घडिल्लो प्रकार सांगलो। पुलिसांनी बापायक उखल्लो, ताचेर चिल्ड्रन्स एक्ट आणि पॉक्सो केस झाल्या। कोर्टा मुखार उभो केलो, 7 दिसांचो रिमांड पडला, तपास चालला। प्रुडंटा खातीर सिद्धार्थ कांबळी। मडगांव SGPDA रिटेल मार्केटांतल्या सुपर मार्केटांत शॉर्ट सर्किटांत उजो लागलो। उजो पालोवपी दळाच्या 2 गाडयांनी मेळून उजो आटापा हाडलो। सुपर मार्केटांत गिफ्ट आयटम, भुरग्यांची खेळणी असले सामान आशिल्ले। नेमके कितले लुकसाण झालां अजून स्पश्ट जाल्ले ना। 6:41 हांव पेटलो, आमकां हेडक्वॉटरां पणसान स्मोक येता म्हणून कॉल दिल्ले। हां, स्मोक येता जाल्यार स्मोक येता खंयच्यान स्मोक येता तो कांयच कळूंक ना, कित्याक हे आमकां वयर तेगे मॅजनांतलोर आहा। हां, एस्टर सुपर मार्केटांत वयर मॅजनांतलोर आहा, तिका एसी आहा वयर आनी सगळे फूल पॅक कॅरिकेटे चिप्स आनी तेंचे मॅटिरियल आहा कितले भितर आहा। हां, हेजे सगळे बावली आनी तेसली सो तेका भितर वचपेटलो आनी इमिजियट आमी बरे प्रॉब्लम ना, कित्याक कंटेस्टेड प्लेस सारकी भितर। सो इमिजिएटली आमी 2 गाडयो हाडल्यो मडगांवसान, एक बावजर आनी एक वॉटर टँकर घेवन उजो क्लियर केलो। लॉस कितें जालो? लॉस आजून एस्टिमेट करूंक ना, कित्याक तेंचे डायरेक्ट इनडायरेक्टली डायरेक्ट ऑर इनडायरेक्टली लॉस आमी उदक पडून बी लॉस जाल्ले। उदक सकाळ बेसमेंटान गेला? बेसमेंटान ना, बेसमेंटान कांय जावंक ना, बेसमेंटान उदक गेल्लें आसा।
जीप हा आणि वर मेजर आमच्या वर जाऊन सकल ग्राउंड फ्लोर टू बेसमेंट गेले हा. दोन हजार एकोणीसातले चिमला जमीन बळगावाचे केशीन सांताक्रूजचो आमदार रुदोल्फाक थाकाय क्राईम ब्रांचीन ताच्या आड घाल्लो फसवणुकीचो एफ आय आर हायकोर्टान भायर मारलो. 31 जानेर 2019 ह्या दिसा रुदोल्फान फोटोवन चिमला एक जमीन बळगायल्या म्हण तेन्नाच्या तिसवाडीच्या मामलेदारान कागाळ केली. त्या आधाराचेर क्राईम ब्रांचीन केस केली. सांताक्रूजचो आमदार रुदोल्फाक थाकाय ताच्या आड 2019 जमीन बळगावपाची केस फायल जाल्ली. क्राईम ब्रांचीन घाल्लो एफ आय आर हायकोर्टान भायर मारलो. हायकोर्टाचे निरीक्षण अशें. 2019 चिमला तळये कडेन रस्त्या खातीर सरकार झाडांची बेकायदेशीर कत्तल करता, झुडपांक उजो लायता म्हण दावो करीत रुदोल्फान धरणें धरिल्लें. तेन्नाचो येणावळ मंत्री रोहनान चिमला जाल्ल्या जमीन बळगावपाचे केशीचेर कागाळ आयल्या, ताची चौकशी करूंक एसआयटी नेमता म्हण एके मुलाखतीन म्हणिल्लें. तेन्नाच्या तिसवाडी मामलेदारान 31 जानेराक रुदोल्फ फेर्नांडिसा आड फसवणुकीची केस फायल केल्ली. त्या आधाराचेर क्राईम ब्रांचीन एफ आय आर केल्लो. कागाळींत नमूद केल्ल्यो गजाली पळयल्यार हे केशीचें कनेक्शन सिव्हील डिस्प्युटा कडेन दिसता. सेल डिडाच्या आधाराचेर म्युटेशन एंट्री जाल्यात. चारेक वर्सां जावनय एकाय सरकारी कर्मचाऱ्याचें नांव एफ आय आरांत आयिल्लें ना. तशेंच फसवणूक नेमकी कशी केल्या तेवूय एफ आय आरांत नमूद ना. ही केस कायद्यान बसची ना म्हण सांगून हायकोर्टान भायर मारली. प्रुडंटा खातीर मुकेश कुमार. धारवाड सावन गोंयांत येतले तामिळनाडूच्या मोटारीन धारवाड गोंय म्हामार्गार रामनगरांतल्या सितावडा वाठारांत 14 जाणांक धपको दिलो. 3 जाण आगताक गेले, एकलो क्रिटिकल, सगळे खानापूर घारलीचे. अपघाता उपरांत गाडयेंतले जोडपे खानापूर पुलिसेक सरेंडर जाले. चौकशी चल्ल्या. तमिळनाडू हंगासरल्यान गोव्यात वचपी एका टुरिस्ट गाडयेन रामनगर हंगासर चलत वचपी तिघांका ठोकर दिल्ल्यांनी तेंचो जागीच मृत्यू जाल्लो आसा. तशेंच एक जण गंभीर जखमी जाल्लो आसा. जे मृत्यू जाल्ले आसा ते खानापूर तालुक्यातल्या घारली हंगासरले आसा. ह्या प्रकरणाची नोंद रामनगर पुलीस स्टेशनात झाला. तशेंच पुलीस पुढील तपास करीत आसा. सायबर क्रायमात पैसे गेले ते गेले. गोयच्या सायबर क्राईम पुलिसेंत फाटल्या वर्सा 49 ऑनलायन फ्रॉड केशी, तातल्यो 35% फक्त 17 केशी सुटल्यो. 27 जाणांक धरले. सगळ्या केशींनी मिळून 5-1 कोटीची तोपी घाल्या. ही केशींनी आरोपीचे अकाउंट फ्रीज केले. फक्त 20 लाखच रिकवर. मात फटयल्ल्यांक दमडी परत मेळूं ना. सायबर क्राईम SP मिडिया मुखार. Here we have registered 49 cases in which 17 we have detected. So workout percentage will be 35% and we have arrested 27 last year itself. See, some cases, jaise one case mein, there was a telegram mein one person was asked to transfer, so that it was close to 1 crore. So the money varies, but I think the overall amount will be in matlab sare cases add karega to it will be in crores. No, some are Nigerians, but majority of them are Indians. But what is happening is, like, see, I'll tell you what is happening. The brainchild of most of the master brain jo hai, they are actually outsiders. They come in contact with some of the local Indian people. उनको छोटा सा एक ये देके, मतलब दे आर एक्चुअली ब्रॉट इन टू द क्राइम. यू गिव मी योर अकाउंट नंबर. आप उनके अकाउंट नंबर ले लेते, देन उसके अकाउंट नंबर में पैसा डालते हैं एंड ही गेट्स ए सिंपल कमीशन. देन द मेन मनी इज सोर्स्ड बाय इज टेकन बाय द क्रिमिनल. केंद्राचा रोजगार मेळा ही तरणाट्यांक रोजगाराची हमी. केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ उलयला. केंद्राच्या रोजगार मेळ्याच्या 3ऱ्या आवृत्तेंत गोंयांत 25 उमेदवारांक अपॉइंटमेंट लॅटरां. हे उमेदवार गोवा शिपयार्ड, माजगांव डॉक, कोंकण रेल्वे, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसा सारकेल्या खात्यांनी भरती जावपाचे. प्रधानमंत्र्यान 71,000 जॉब लॅटरां रिलीज केली. द ऑनरेबल प्रायम मिनिस्टर श्री नरेंद्र भाई मोदी जी हॅज ऑलवेज लेट द emphasis on generation of employment, leveraging
technology for innovation and citizen centricity and attracting investment in various sectors of the economy. The Rozgar Mela is a step towards the fulfillment of the commitment of the Honorable Prime Minister to accord highest priority to employment generation in the country. In the past, all important initiatives like Make in India, Startup India, Production Linked Incentive, and the Skill Development Program have been major contribution in the employment generation for the youth of the country. पेडणे आरटीओ कडेन आता मेरेन टॅक्सी रजिस्ट्रेशनाक फक्त 72 अर्ज आयल्यात. आरटीए अधिकारी सांगतात टॅक्सी रजिस्ट्रेशनाक अर्ज दिवंक शेनवार सांजे मेरेन प्राज आसा. मोपा एअरपोर्टाचेर अजून ब्लू टॅक्सी काउंटर नोटिफाय केल्लो ना. सरकारान इत्सूक टॅक्सीवाल्यांची माहिती मागयल्या. डायरेक्टर टास्क फोर्स दिल्या फॉर्मा लोकांक ती 50 येल्या आणि 22 म्हणून त्यांच्यानी दिल्या. टोटल 72 फॉर्म आमच्याकडे येल्या. सर आता ते सध्या टॅक्सीकारांचे जे इश्यू असा पळया त्यांचे फॉर्म कितले ते 22 सध्या असतात असे दिसतात तुम्हाला बरोबर नाही. 22 जणांनी 22 आयल्या. हा एकंदरीत सर किती असा ते सध्या ते फॉर्म भरल्या उपरांतूच त्यांचे ते काउंटर जे असा त्यांना मेळटले असे किती असा सर? हे आता फॉर्म आता येतात फाल्या मेरेन आम्ही 5:30 मेरेन आम्ही ते घेतले आणि त्या फुडे म्हणजे किती प्रक्रिया आहात प्रोसिजर सरकारचं त्याप्रमाणे आम्ही म्हणजे ते हे करतो. आयआयटी सांग्यारच जातली म्हणून सांगेचो आमदार मंत्री सुभाष फळदेसाय ठाम. सांगे बीजेपीन थंयच्या लाडली लक्ष्मी लावार्थ्यांक सँक्शन लेटर दिवपाची कार्यावळ केली. आपल्या कडेन दिसाक 150-200 लोक जॉबाक येतात. आयआयटी जाल्ली जाल्यार 1,000-1,500 नोकऱ्यो मेळपाच्यो. सांगेकारांक खंय पिकासांव जावंक जाय. मात आयआयटी सांग्यारच जातली म्हणून आमदार मंत्री अजून उलयता. आम्ही जेव्हा जेव्हा उलो मारतात त्यांना तुम्ही येतात. आयआयटी सारखं बरं प्रकल्प आज सांग्या वेळेला एखाद्या वेळी बसलो पण पिकासांव इतकेच गेला. म्हणजे कडेन दिसाक 150-200 लोक येतात कामा खातीर. सरकारा कडेन तितकी वेकन्सी जायना. एक आयआयटीचो प्रकल्प आयलो जाता 1,000-1,500 नोकऱ्यो हांगा जावपाच्यो. आयज सांगेकारांनी ही संधी हांव सांगेकारांनी म्हणटा तेन्ना सांग्या वेल्या म्युनिसिपाल्टी आणि उगे पंचायतीक सांगतात वो प्रकल्प तुमच्या हातातल्यान गेलो तरी तो सांग्यारच जातो पण दुसरे कडेन जातो. आमदारांक दिल्ले स्टिकर कार्यकर्त्यांच्या गाडयेर दिसत जाल्यार सोबतीच ती गाडी ओढून व्हरतले. सभापती रमेश तवडकराची शिटकावणी. सगळ्या आमदारांक हे विशीं स्पश्ट सांगला. प्रत्येक आमदाराक ताच्याच गाडयां खातीर नाव आणि नंबरा सयत 2 स्टिकर दितले म्हणून खंय फायनल. तांकां आपण सगळ्या आमदारांक आपण चर्चा झाली आसा आणि तांकां पहिली फावट तांकां वॉर्निंग दिले आसा की हाजे फुडें जर अशें जर दिसलें जर जायत न्ही ज्या ज्या मनशाक तुम्ही गाडी दिली ज्या मनशाने म्हणजे ज्या कार्यकर्त्याच्या गाडयेक स्टिकर लागले आसा की ताका हांव पुलिसीक सांगून ती गाडी वाटतलो म्हणून आपण तांकां सांगला. आमदारांनी ताणें रिक्वेस्ट केली की आमकां एक संधी आमकां दिवची असं असं म्हणून. कोण कोण आशिल्ले? फक्त वॉर्निंग दिवन सोडल्या. सध्याक वॉर्निंग दिला आसा तांकां. आतां फुडें फुडें जेन्ना जातले तांकां सरळ सांगलें आसा न्ही पुलीस धाडटलो ती गाडी हांव हाडटलो म्हणून. एका आमदाराचे न्हू कितल्यो गाडयांचेर तो लावंक शकता? समजा दोन दोन गोयच्या कुणबी आणि कर्नाटकातले एकच. गोयच्या कुणबी समाजाक अनुसूचित जमात दर्जो मेळा तसो आमकांय दिवचो म्हणून जोयडा कारवारच्या कुणब्यांची मागणी. केंद्रान मागणी तडीक लावची म्हण नेट. हे मागणे खातीर जोयडा ते कारवार मेरेन 100 किलोमीटर पदयात्रा काढून जिल्हाधिकाऱ्याक निवेदन दितले. फुडाऱ्यांक घेऊन केंद्रा मेरेन वचपाचे थारला. जोयडा तालुक्याच्या आणि उत्तर कन्नड जिल्ह्याच्या
कुटुंबीय लोकांची परिशिष्ट पंगडाक शिरपडे जाऊ जाय म्हणून कालच्यान 18 ते 20 तारीख पर्यंत काजोडाच्यान कारवार तहसीलदार डीसी ऑफिस पुढे एक पादयात्रा दौरली असा. ही जवळजवळ 30-35 वर्षापासून आज आम्ही आमगेले समाजाक कुटुंबीय समाजाक परिशिष्ट पंगड शिरपडे करू जाय म्हणून आम्ही आग्रह काय केला ते अजून पर्यंत सरकारान मान्य केली ना. कर्नाटक सरकाराच्यान केंद्र सरकारात गेले हा अर्जी आहे ती अजून पेंडिंग असा ती परत आमगेले फाईल काढून घेऊन आमगेले समुदायाक एक न्याय देऊ जाय ह्या उद्देशाप्रमाणे आज आमगेले दुसरे दिवस पादयात्रा आमगेली सुरुवात असा. कारण निमित्त आज राज्य सरकारकडल्यान केंद्र सरकार गेल्ले असा जाल्यार आज पर्यंत केंद्र सरकार सुद्धा अजून दिले ना. आणि त्यासाठी आम्ही होराटा करून घेऊन जोडाच्या कारवार डी सी ऑफिसकडे येऊन डी सी साहेबांच्या मुखांतरा केंद्र सरकार राष्ट्रपती त्यानंतर प्रधानमंत्री होम मिनिस्टर आणि ट्रॅव्हल मिनिस्टर ह्यांना ते मनवी पाहू जाय म्हणून तुला आम्ही आज ही पादयात्रा करू लागला. गोव्यात रावपी कुणबी समाज आणि कर्नाटकात रावपी कुणबी समाजाची जे राहणीमान असा त्यांची रीतिरिवाज असा ते समान असा. मात्र केंद्र सरकारान गोव्यात रावपी कुणबी समाजाक एक न्याय दिला तर कर्नाटकात रावपी कुणबी समाजाक एक न्याय दिला. तेका लागून बेगीतल्या बेगीन कुणबी समाजाक केंद्र सरकारान एसटीचो दर्जो दिवंक जाय अशी मागणी करपा खातीर हे या यात्रेचे आयोजन केले असा. ही यात्रा कारवार हांगासर वचून जिल्हाधिकाऱ्यांका निवेदन दितली. खबरो इतल्यार सोंपतात. प्रोडंडाक फॉलो करात वेबसायट ट्विटर ॲप फेसबूक टाटा स्काय ॲप जिओ टी व्ही ॲपार. बी प्रुडंट बी सेफ. गर्देच्या सुवातींनी मास्क वापरात. कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरें करूं.